नमस्कार, लिनतासोबत शुभवर्तमानाचे मनन करण्यासाठी तुमचे स्वागत आहे. आज 5 डिसेंबर 2020 आणि आजचे वाचन घेतलेले आहे मत्तय लिखित शुभवर्तमानातून अध्याय 9:35-10:1 आणि 5-8. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत त्याच्या सुवार्थेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करीत असताना नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढ्यासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करा. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका, तर इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढ्यांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ्यास शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळालेले आहे, फुकट द्या. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू येशू जेव्हा आपल्या प्रेषितांना सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पाठवतो तेव्हा तो त्यांना सूचनांची यादी देतो. त्यापैकी एक म्हणजे, तुम्हाला पैसे न देता मिळाले आहे, तुम्ही पैसे न घेता द्या. किंवा जसे दुसऱ्या भाषांतरात वाचले आहे, तुम्हाला मुक्तपणे मिळाले आहे, मुक्तपणे द्या. येशूने प्रेषितांना जे काही दिले होते ते निःशुल्क होते, त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांकडून पैसे घेण्याची अपेक्षा केली नाही. ते लोभ आणि निर्भत्सनाशिवाय सेवा करणार होते आणि ते दाखवून देतात की त्यांची आवड केवळ भौतिक मिळकतीत नाही तर देवाच्या राज्याची घोषणा करण्यात आहे. त्यांच्या प्रवासासाठी अगदी कमीत कमी जास्त न बाळगण्याच्या त्यांच्या सोबतच्या सूचनांवरून हे समजले की येशूला आत्म्याच्या दारिद्र्याची किंमत आहे. आत्म्याने निर्धारण होणारे आशीर्वादित आहे असे त्यांनी पर्वतावरील आपल्या उपदेशात म्हटले आहे, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. कारण जे आत्म्याद्वारे दुर्बल असतात ते प्रत्येक गरजेसाठी देवावर विसंबून असतात आणि खोलवर त्याच्यात रुजतात. म्हणूनच जेव्हा ख्रिस्ती आध्यात्मिक नेत्यांनी ऐकलेल्या सेवांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मागितल्या जातात किंवा प्रार्थनांच्या बदल्यात पैसे द्यावे असे सांगतात तेव्हा खूप आश्चर्य व्यक्त केले जाते. पण प्रभू येशू म्हणतो की कामगार आपल्या मजुरीस पात्र आहे. मग तो स्वतः सांगितलेल्या गोष्टींचा विरोधाभास करतोय का? नाही. जरी कामगार आपल्या सेवेच्या मोबदल्यात लोकांकडून काही अपेक्षा ठेवत नसला तरी सेवा घेत असलेल्या लोकांचे त्या कामगारांसाठी कर्तव्य असते. लोकांना त्याची आणि त्याच्या गरजांची काळजी घ्यावी लागते. पौलाने तिमथेला लिहिलेल्या पत्रात जे बोलले त्याचा उद्धृत करीत तो असा सल्ला दिला की चर्चने त्याच्या पालकांची काळजी घ्यावी. तरीही आपल्याला जे मिळते ते फुकट असले पाहिजे असाच आपण दरवेळी विचार करतो आणि जे काही आपल्याला मिळाले आहे त्यासाठी स्त्रोताचा पुरवठा कुठून होईल हे समजण्यास आपण बऱ्याचदा अपयशी ठरतो. तर येथे सेवा देणारा आणि सेवा घेणारा या दोघांसाठी एक संदेश आहे जे दोघांना आवश्यक आहे. देणाऱ्या व्यक्तीने भौतिक बक्षिसांची अपेक्षा न करता सेवा करत राहिली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी निराधार जीवन जगावे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी भौतिक वस्तू आणि सुखसोयी त्या असोत किंवा नसोत या अपेक्षेशिवाय आपले काम करत राहणे. आणि घेणाऱ्या लोकांनी त्यांनीही हे निश्चित केले पाहिजे की देवाचे कामगार त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणूनच आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर त्यांच्याशिवाय सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना कोणीही नसते. आणि ही या जगाच्या लोकांसाठी खूप वाईट बातमी आहे. प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो.